आम्ही गोकुळ गुळवे बेलगाव कोरे तालुका इगतपुरी येथील शेतकरी असून इगतपुरी तालुक्यातील प्रमुख पीक भात असून भाताला आपल्या सरकारने हमी भाव दिलेला आहे. पण जेव्हा मी भात विक्रीला घोटी येथे नेला असता गेल्या वर्षी तेच भात मी 1800 रुपये प्रति 80 किलो दराने दिलेले होतो. पण आता ह्यावेळेस 1450 पुढे कोणताच व्यापारी हा भात विक्रीला घेईना. म्हणजे याचा अर्थ आपल्याला व्यापाऱ्यांचा मनमानी कारभार याच्यातून दिसून येतो. ह्यात शेतकऱ्यांचा खूप मोठं मरण होत आहे. आज पाऊस नाही आहे, पाऊस संपला आहे, त्यात म्हणावं असं भाताचं पीक जास्त प्रमाणात झालेलं नाही आहे, तरी उत्पादन क्षमता त्याची कमी झालेली आहे, तरी भाव एवढा कमी का? यात ह्याकडे शेतकऱ्यांच्या प्रत्येक प्रश्नाकडे आपले जे तालुक्याचे लोकप्रतिनिधी त्यांचंसुद्धा दुर्लक्ष आहे याच्यावरून दिसून येतं. तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती घोटी ह्या मार्केट कमिटीचंही आपल्या शेतकऱ्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे हे यावरून दिसून येतं. आणि मला असा संशय व्यक्त होतो आहे का भाताचे व्यापारी आणि ह्या संघटना या आपले लोकप्रतिनिधी किंवा मार्केट कमिटी यांच्यात काही समजोता झाला आहे का अशी प्रत्येक शेतकऱ्याला शंका येत आहे. तेव्हा हा शेतकरी सांगा तुम्ही आत्महत्या करील का नाही हे सरकारने याचा गांभीर्याने विचार करावी. तर याचा विचार एवढा 4 दिवसात नाही झाल्यास येत्या विधानसभा या बेलगाव कुरे या इतर 10-15 गावां मिळून विधान परिषद विधानसभेवर पूर्ण मतदानावर बहिष्कार टाकण्यात येईल असा सगळा इशारा शेतकऱ्यांमार्फत देण्यात येत आहे.